देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून सुरू झालेली राष्ट्रीय जलजीवन मिशन योजना खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रभावीपणे राबवली असून यामध्ये पारनेर तालुक्यासाठी तब्बल 100 कोटीपेक्षा जास्तीचा निधी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्याचे भाजप नेते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार असल्याचे झावरे म्हणालेत. पारनेर तालुका भाजपाच्या वतीने देवकृपा फाउंडेशन पानोली रोड पारनेर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुजित झावरे बोलत होते. यावेळी बोलताना झावरे म्हणाले, खासदार विखेंच्या माध्यमातून झालेल्या कामांचे श्रेय घेत कुणी जनतेची दिशाभूल करत असेल तर हे योग्य नाही. आम्ही केलेल्या कामांचेच नारळ आम्ही फोडतो, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाही. तुम्ही स्वतः कामे आणा, आम्ही आपले स्वागत करू. यावेळी झावरे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार निलेश लंके यांच्यावर प्रहार केला. तालुक्याचा बिहार होईल हे मी निवडणुकीपूर्वी बोललो होतो, आता तालुक्याचा बिहार होताना दिसत आहे, असेही झावरे म्हणाले. यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ कोरडे म्हणाले, हर घर जल हर घर नल हाच जलजीवन योजनेचा मुख्य उद्देश आहे. या पत्रकार परिषदेला भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, तालुका अध्यक्ष वसंत चेडे, माजी सभापती सोन्याबापू भापकर, राहुल पाटील शिंदे, अमोल मईड, सुनील थोरात, डॉ भाऊसाहेब खिलारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नेमके काय म्हणालेत सुजित झावरे व विश्वनाथ कोरडे, याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतनं राष्ट्रीय जलजीवन मिशन ही योजना संपूर्ण भारतभर अत्यंत खूपच उत्साहामध्ये आणि जनतेच्या हितासाठी राबवली जात आहे. मला याचा अभिमान वाटतो की जरी योजना पंतप्रधानांनी जाहीर केली तरी या विभागाचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज माझ्या एकट्या पारनेर तालुक्याला पहिल्याच टप्प्यामध्ये 49 कोटी रुपये आणि पुढच्या जो काही 4-5 दिवसामध्ये दुसरा टप्पा येईल की ज्या टप्प्याच्या मान्यतेला नाशिकला फाईल त्या ठिकाणी जावी लागते तर त्या दुसरा टप्पा असे दोन्ही मिळून साधारण 94 कोटी रुपये या तालुक्याला प्राप्त होणार आहेत. ही खूप अभिमानाची आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक कौतुकाची गोष्ट एवढीच आहे की मी अनेक गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये वयोश्री योजना असेल, वयोश्री योजनेमध्ये उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या नगर जिल्ह्याचा नंबर पहिला लागतो आणि नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्याचा नंबर पहिला लागतो, याचा अभिमान मला आहे. आणि ही गोष्ट शक्य होऊ शकली ती कुणीतरी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागतो, कुणीतरी याच्यामध्ये माध्यम ठरावं लागतं, कुणीतरी याच्यासाठी झोकून द्यावं लागतं. ते झोकून देण्याचं काम खासदार सुजयदादांनी केलं. मी तमाम पारनेर तालुक्याच्या आमच्या जनतेच्या वतीनं खासदार साहेबांचा मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की तिखोल ते करंदीसारखा रस्ता असेल, मग तो डिकसळ ते जामगावचा रस्ता असेल, जामगाव ते दैठणे गुंजाळचा रस्ता असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी कितीतरी म्हणजे सुपा बाबुर्डीचा रस्ता असेल, कुरून ते वेला म्हणजे पुणे जिल्ह्याची हद्द हा देखील रस्ता खासदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागला. आता काम केलं तर त्याची प्रसिद्धी जास्त होती, परंतु मला या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की इतका मोठा निधी जर आपल्या दुष्काळी पारनेर तालुक्याला मिळत असेल तर आपण निश्चितपणे त्यांचा आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे. आणि म्हणून आज जलजीवन मिशनच्या अंतर्गत या ठिकाणी खासदार साहेबांनी जो काही निधी या तालुक्याला दिला त्यांनी बघितलं नाही की कोणता सरपंच कोणत्या पक्षाचा आहे, कोणतं गाव कोणत्या पक्षाचं आहे, याचा कुठेही त्यांनी त्या ठिकाणी तसं मतभेद त्यांनी कुठं केला नाही, तसा आविर्भाव त्यांनी त्याच्यामध्ये ठेवला नाही. आणि म्हणून आज तालुक्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आला. उद्याच्याही काळामध्ये 1 TMC सारख्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर वडजिऱ्याचा लिंक एरॉनचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर आम्ही माननीय खासदार साहेब असतील, आमदार विखे पाटील साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून हा हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं सगळेजण आम्ही हातात हात घालून प्रयत्न करणार आहोत हे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो. नमस्कार. मोदी यांनी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करून भारत देशातल्या प्रत्येक घरामध्ये
जिथे जिथे पिण्याचं पाणी उपलब्ध नाही ते पिण्याचं पाणी उपलब्ध करण्याची योजना जल जीवन मिशनच्या माध्यमातून राबवण्याचा प्लॅन हे नवीन सरकार आल्यानंतर केला। मी आपल्याला सगळ्यांना मुद्दा आठवण करून देऊ इच्छितो, मागच्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऊर्जा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये सौभाग्य योजना पोहोचवण्याचं काम केलेलं होतं आणि त्याच धर्तीवर आता या टर्ममध्ये प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी, अगदी एका घरासाठी सुद्धा 2 किलोमीटर पाईपलाईन न्यावी लागली, 4 किलोमीटर न्यावी लागली, तरी प्रत्येक घरात हर घर जल हर घर नल अशा स्वरूपाची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भाजप शासनाने राबवलेली आणि ती आत्ताचं विद्यमान सरकार एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ती प्रगतीपथावर जाण्याची सुरुवात आता या मंजुरीनंतर झालेली आहे। मी पारनेर भाजपच्या वतीने आणि प्रदेश भाजपच्या वतीने माननीय पंतप्रधानांचं आणि माननीय खासदार सुजयजी विखे ज्यांनी ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला त्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद।